कोल्हापूर जिल्ह्यात येत्या पावसाळ्यातील वृक्षारोपणासाठी 1,53,448 लहान आणि मोठी रोपं तयार ठेवण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागातील कागलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत या रोपांची निर्मिती केली आहे. जून महिन्यातील पहिल्या मोठ्या पावसानंतर सर्वत्र वृक्षारोपणाची लगबग सुरू होती आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून ही रोपं तयार करून जतन केली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून शासन पावसाळ्यात शासकीय निमशासकीय वृक्षारोपणासाठी लाखो रोपांची निर्मिती करत आहे. पश्चिम महाराष्ट्रात रोप निर्मितीत अग्रेसर असलेल्या कागलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत दरवर्षी दर्जेदार रोपांची निर्मिती केली जाते. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ या रोपवाटिकेत रोप निर्मितीचं काम अखंडपणे केलं जात आहे. तसंच रोपांची शासकीय दरात विक्रीही केली जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना पर्यावरण संवर्धनासाठी प्रचार प्रसार करत आहेत. कागलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत गेल्या वर्षभरात 29,000 लहान आणि 35,000 मोठ्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. रोपवाटिकेत गेल्या वर्षीची 70,224 लहान आणि 9,224 मोठी रोपं शिल्लक आहेत. विविध जातीच्या झाडांच्या बिया संकलित करून या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. रोपांची निर्मिती करून त्यांचं संगोपन करणं मोठं जोखमीचं काम आहे. उन्हाळ्यात ही रोपं जगवणं आव्हानात्मक असून रोपवाटिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे आव्हान नेहमीच यशस्वीपणे पेललंय. एप्रिल आणि मे महिन्यात ऐन उन्हाळ्यात रोपवाटिकेतील विहिरीचं पाणी देऊन रोपांना जिवंत ठेवलंय. यावर्षी विहिरीतील पाणी कमी झाल्यानं शेजारील कॅनॉलमधील पाण्याचा उपसा करून रोपवाटिकेतील रोपं जगवण्यात आली आहेत. आता पावसाळ्यातील वृक्षारोपणासाठी ही रोपं तयार आहेत.